तर बाबा सिद्दीकींची हत्या करून पळालेला आरोपी पनवेलमध्ये दिसून आल्याची माहिती आहे. बाबा सिद्दीकींची हत्या करून एक आरोपी पळून गेला आहे. दोघ जण अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी ज्या मार्गाने पळाले तिथले सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले आहेत. आरोपीने वांद्र्याहून रिक्षाने कुर्ला स्थानकात तो गेला होता. बाबा सिद्दीकींची हत्या करून पळालेला आरोपी पनवेलमध्ये दिसून आला आहे. पोलिसांनी आरोपी ज्या मार्गाने पळाला तिथले सीसीटीव्ही सुद्धा तपासले आहेत. त्यातून देखील काही माहिती समोर आली आहे. त्यानुसार आरोपी वांद्र्याहून रिक्षाने कुर्ला स्थानकात गेला होता आणि तिथून तो पनवेलमध्ये गेल्याची शक्यता आहे, कारण पळालेला आरोपी हा पनवेलमध्ये दिसल्याची माहिती पुढे येते आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपी बँड्रावरून कुर्ला रिक्षाने गेला. त्यानंतर कुर्ल्यावरून त्याने पनवेल गाठलं, कारण पनवेलमध्ये आरोपी दिसल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सिद्दीकींच्या हत्येतील आरोपी हा पनवेलमध्ये दिसल्याचं कळत आहे. बाबा सिद्दीकींची हत्या करून हा आरोपी पळाला होता. एकूण 3 आरोपी होते. त्यापैकी 2 आरोपींना जमावाने लगेच ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. 2 आरोपींची कसून चौकशी करण्यात आली आहे. किला कोर्टात देखील त्यांना हजर करण्यात आलंय. 3 आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी विनायक डावरूंकडून. विनायक, बाबा सिद्दीकी यांची जी हत्या केली ते आरोपी आहेत. या आरोपींना GT हॉस्पिटलमध्ये जे आहे ते आणण्यात आलं होतं. त्यांची मेडिकल टेस्ट जी आहे करण्यात आलेली आहे. मेडिकल झाल्यानंतर आता किला कोर्टामध्ये त्यांना प्रोड्यूस जे आहे ते केलं जाईल. या ठिकाणी पोलिसांकडून तपासासाठी त्यांची कस्टडी जी आहे ती मागितली जाईल आणि आता थोड्याच वेळात किला कोर्टामध्ये या दोघांना जे आहे ते इथं आणलं जाईल आणि कोर्टाची प्रोसिजर जी आहे ती सध्या या ठिकाणी सुरू होईल. आपण जर पाहिलं तर पोलीस जास्तीत जास्त वेळ जो आहे तो तपासासाठी मागू शकतात, कारण आपण जर पाहिलं तर सगळे धागेदोरे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात. बिश्नोई जी गँग आहे याचा सपोर्ट सुद्धा घेऊन ह्या सगळा प्रकार जो आहे तो घडला अशी माहिती सध्या समोर येते. बिश्नोई गँगची सोशल मीडियावरती एक पोस्ट सुद्धा समोर आलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे हे सगळे धागेदोरे जे आहेत ते पोलिसांना सुद्धा तपासायचे आहेत आणि त्यामुळे पोलीस जास्तीचा वेळ जो आहे तो कोर्टाकडे या आरोपींच्या चौकशीसाठी मागू शकतात. थोड्याच वेळात आरोपींना या किला कोर्टामध्ये आणलं जाईल आणि कोर्टासमोर प्रोड्यूस जे आहे ते केले जाईल. कोर्टा किती कालावधी जो आहे तो या सगळ्या चौकशीसाठी पोलिसांना दिला जातो हे बघावं लागेल. ठीक आहे विनायक, धन्यवाद या माहितीबद्दल.